वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। खाजगी सावकारी करणाऱ्या दोन महिलांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा। व्याजासह मुद्दल देऊनही सतत पैशासाठी तगादा लावून जीवे मारण्याची तसेच खोटी केस दाखल करून रस्त्यावर आणण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन महिलांच्या विरोधात बेकायदेशीरपणे खाजगी सावकारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। सुनीता नेमिनाथ भबिरे आणि ज्योत्सना विनोद पाटील राहणार आयजेम हॉस्पिटल जवळ इचलकरंजी अशी त्यांची नावे आहेत। या प्रकरणी उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंगलेचे मुख्य लिपिक फिरोज दस्तगीर जमादार वय 53 कोल्हापूर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी अधिक माहिती अशी की संजय कुमार रायगोंडा सांगले राहणार दानोळी शिरोळ यांनी मुलीच्या लग्नासाठी सुनीता भबिरे आणि ज्योत्सना पाटील यांच्याकडून 2,30,000 रुपये 4% व्याजाने घेतले होते। सांगले यांनी वेळोवेळी व्याज आणि मुद्दलापोटी 3,50,000 रुपये त्यांच्या बँक खात्यावर पाठवले होते। त्यानंतरही 3,50,000 रुपये बाकी असल्याचे सांगत त्या दोघींनी वसुलीसाठी सांगले यांच्याकडे तगादा लावल्याने परत त्यांना व्याजही दिले। तरीही वसुलीसाठी दोघी तगादा लावत 6 महिन्यांपासून तुला जिवंत सोडत नाही, खोट्या केसेस दाखल करून तुझे आयुष्य उद्ध्वस्त करतो अशा धमक्या देत आहेत। त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून सांगले यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरोळ यांच्याकडे धाव घेतली होती। सांगले यांच्या तक्रारीची दखल घेत सहाय्यक निबंधकांनी भबिरे आणि पाटील यांची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवला। जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या घर झडतीच्या आदेशानुसार फिरोज जमादार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भबिरे आणि पाटील यांच्या घराची झडती घेतली असता विविध व्यक्तींचे वेगवेगळ्या बँकांचे स्वाक्षरी असलेले 8 धनादेश त्याचबरोबर नोंदवया असे साहित्य मिळून आले। त्यामुळे त्या दोघींच्या विरोधात जमादार यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खाजगी सावकार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।